संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अंबी खालसा फाट्यावर स्थानिक ग्रामस्थ आणि घारगाव पोलिसांच्या वतीने आळंदीकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील वारकऱ्यांसाठी मोफत जलपान आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमात यावर्षी अंबी खालसा येथील युवक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय. नाशिक पुणे महामार्गावरून दरवर्षी या महिन्यात राज्यातील नगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील हजारो भाविकांच्या दिंड्या मार्गस्थ होतात. याबाबत अंबी खालसाचे उपसरपंच सुरेश कान्हरे यांनी अधिक सांगितलंय. या ठिकाणी मागील वर्षी घारगाव पोलीस स्टेशनचे PI निगुट साहेब यांनी एक संकल्पना मांडली की आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या दिंड्या येतात त्यांचं आपण स्वागत करावा आणि तीच संकल्पना घेऊन याही वर्षी आम्ही अंबी खालसाचे ग्रामस्थ असतील, पठार भागातील बाकी सर्व सेवेकरी मंडळी असतील यांनी ती परंपरा कंटिन्यूच या ठिकाणी चालू ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या दिंडीची सेवा करण्याचं काम या ठिकाणी कोणाला चहापाणी असेल, नाश्ता असेल, जे काही सेवा जेवढी करता येईल तेवढी एक सेवाभाव वृत्तीतून या ठिकाणी सर्व विशेष करून अंबी खालसाचे ग्रामस्थ या ठिकाणी करत आहेत आणि ही परंपरा इथून पुढच्याही कालावधीमध्ये अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात करण्याचा आमचा सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी संकल्प आहे. मागील वर्षी अंबी खालसा फाट्यावर या दिंड्यांचं स्वागत आणि त्यांना अल्पोपहार देण्याचा उपक्रम घारगाव पोलिसांनी सुरू केला होता. यावर्षी त्याच उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप देत स्थानिक ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीनं यात सहभाग घेतलाय. या मार्गावरून सुमारे 150 ते 200 दिंड्या जातात. या प्रसंगी दिंडी प्रमुखाचं शाल व श्रीफळ देऊन स्वागतही करण्यात येतं. त्याचबरोबर उभारलेल्या मंडपात वारकऱ्यांनी विश्रांती घेत थंड पाणी आणि अल्पोपहाराचा आस्वाद घेण्याचा आग्रह ग्रामस्थांकडून केला जातो. या सदर उपक्रमाबद्दल सामाजिक कार्यकर्ते चैतन्य कहाणे यांनी अधिक माहिती दिली आहे. रामकृष्ण हरी. माननीय घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निगोद साहेब यांच्या प्रेरणेने गेल्या वर्षापासून जो हा उपक्रम चालू आहे, दिंड्यांची नाश्त्यापाण्याची सोय करतोच आम्ही, पण त्याचबरोबर चंदापुरी घाट ते आळखिंड या दरम्यान घारगाव पोलीस स्टेशनची हद्द येते आणि या हद्दीमध्ये वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यासाठी मोफत ॲम्ब्युलन्स, मेडिकल व्यवस्था, त्याचबरोबर महामार्ग असल्याकारणानं कोणत्याही वारकऱ्याला दगा फटका बसू नये याकरता या ठिकाणी प्रत्येक दिंडी थांबून प्रत्येकाला रस्त्याने कसं चालावं, कोणत्या मार्गाने चालावं, रस्ता कशा पद्धतीने म्हणजे वाहतुकीचे नियम थोडक्यात आम्ही या ठिकाणी समजावून सांगतो आणि जेणेकरून वारकरी आळंदीपर्यंत सुखरूप पोहोचतील एवढीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. धन्यवाद. गेल्या वर्षापासून या महामार्गाचं चौपदरीकरण झाल्यानं वाहनांचा वेग वाढलाय. परिणामी अपघातांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन यावर्षी अल्पोपहारासह दिंडीमधील भाविकांना रस्ते वाहतुकीचे नियम, रस्त्याने पायी चालताना घ्यावयाची काळजी, साईड पट्ट्या आणि सर्व्हिस रोड, त्याचबरोबर भुयारी मार्गांचा वापर याबाबत प्रबोधन देखील करण्यात आलं. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी भेट देत या सामाजिक उपक्रमाचं कौतुक देखील केलंय. महान संत परंपरा असणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्यात आपल्या नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव ह्या परिसरातून बऱ्याचशा दिंड्या कार्तिकी एकादशीनंतर आळंदीला जात असतात. ते जात असताना नाशिक पुणे हायवेचा वापर होतो आहे. या हायवेवरने बऱ्याचशा दिंड्या जाताना आता प्रवासात दिसत आहेत. एक उत्कृष्ट अशी शिस्तीची परंपरा वारकरी आपल्याला नेहमी शिकवत असतात. वारकरी आपल्याला एक आनंदाची अशी भावना घेऊन महाराष्ट्राला एक चांगली सांस्कृतिक परंपरा असल्याचं आपल्याला जाणून देत असतात. माऊलींच्या चरणी जात असताना माझ्या महाराष्ट्र पोलीस दलाला असेल किंवा समाजातल्या प्रत्येक चांगल्या घटकाला एक चांगली ताकद देण्यासाठी, त्यांच्याकडून चांगलं सत्कार्य घडवण्यासाठी त्यांनी आशीर्वाद मागावा प्रत्येक दिंडीनी ही अपेक्षा व्यक्त करतो आहे. निगोट PI निगोट साहेब असतील, अंबी खालसाचे सरपंच असतील किंवा ह्या परिसरातील पठार परिसरातील सर्व भाविक भक्तगण असतील, ते ह्या सर्व दिंडींचे चांगल्या पद्धतीने इथलं नियोजन आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणारा नाश्ता, चहा, पाणी वगैरे करत असतात. खरं त्यांचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने स्तुत्य आहे, त्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदनही करायला पाहिजे. आम्हाला ह्या ठिकाणी बोलून वारकऱ्यांच्या सत्कार्याची संधी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. वारकऱ्यांनाही मी या रस्त्याने जात असताना एक नम्र विनंती करतो माझ्या वैयक्तिक बाबतीत
की जी ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड आहे त्या ठिकाणी सर्व्हिस रोडचा वापर करावा आणि ज्या ठिकाणी हायवेला जायचं असेल तर त्या कडेची जी पट्टी आहे त्याच्या साईडने चालावं. आपले ज्या प्रत्येक दिंडीचे चोपदार असतील किंवा तरुण मंडळी त्या दिंडीचे असतील त्यांनी हायवेवरून चालत असताना सर्वांना एक नियोजनबद्ध चालणं, रस्त्यावर कोणी न जाणं, मध्ये डिवायडरकडं न जाणं या दृष्टीने सगळ्यांनी काळजी घ्यावी. कारण रस्ता खूप स्पीडली वाहनं जाणारी आहेत, कुठली दुर्घटना ह्या दिंडीमध्ये होऊ नये एवढीच त्यामागे माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. या प्रसंगी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्या प्रियंका गडगे, अंबी खालसाचे उपसरपंच सुरेश कान्होरे, चैतन्य कहाने, दत्तात्रय काशीद, तान्हाजी मुंडे, राजू थोरात, आकाश पोखरकर, रुपेश हांडे, राजू थोरात, मच्छिंद्र कहाने, संपत कान्होरे, राहुल कान्होरे, दत्ता ढमडेरे, मुन्नाभाई शेख, अरुण थोरात, अविनाश भोर, गोरख मोरे आदी देखील उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर.